फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रत्येकांचे आवडते असे ऋतू असतात, तर आज आपण असाच एका ऋतूबद्दल जाणून घेणार आहोत आणि तो आहे माझा आवडता ऋतू हिवाळा, आणि ते पण मराठीमध्ये. तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. हिवाळ्याचा ऋतू आरोग्यदायी आणि सुंदर असतो. या ऋतूची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत असतात. थंडीच्या दिवसात सूर्याची खूप कमी किरणे पृथ्वीवर पडतात, ज्यामुळे पृथ्वीवरील वातावरण थंड राहते. या काळात उत्तरी भागात बर्फ पडतो आणि याच काळात उत्तरी भागातून थंड हवा वाहू लागतात. या थंड हवेमुळेच संपूर्ण भारतात हिवाळा ऋतू सुरू होतो. हिवाळा ऋतूची सुरुवात नोव्हेंबर महिन्यांपासून होते, परंतु कडाक्याची थंडी डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत पडत असते. मराठी महिन्यानुसार हिवाळा ऋतू कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यात असतो. हिवाळ्याचा ऋतू अन्य ऋतूंपेक्षा भिन्न असतो. या ऋतूतच दिवसाचा कालावधी कमी व रात्र मोठी असते. या ऋतूत सकाळी सकाळी धुके पडलेले असतात, ज्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. मला हिवाळ्याचा ऋतू खूप आवडतो. या ऋतूत थंडी जास्त असल्याने सर्व लोक स्वेटर, रुमाल, टोपी, कोट इत्यादी घालून ठेवतात. सकाळी सकाळी तर रजईमधून निघण्याची इच्छाच होत नाही. या ऋतूत पर्यावरण थंड आणि सुंदर असल्याने निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याची सल्ला दिली जाते. या ऋतूत मी दररोज सकाळी उठून व्यायाम व रनिंग करतो. या काळात सकाळची शाळेची वेळ 10 ते 4 करण्यात येते. हिवाळ्यात लोक दुपारच्या वेळी घरच्या गच्चीवर जाऊन बसतात. सूर्याची उष्णता थंडीपासून आपले रक्षा करते. उन्हाळ्यात नकोसे वाटणारे ऊन हिवाळ्यात हवेहवेसे वाटते. संध्याकाळ होताबरोबर रजईमध्ये जाण्याची इच्छा होऊ लागते. आवडते गरमागरम अन्न खायला लोकांना आवडते. गरमागरम जेवण केल्यावर टेलिव्हिजनवरील कार्यक्रम पाहत झोपण्याची मजाच वेगळी असते. थंडीच्या दिवसात चारही बाजूंना थंड हवा वाहत असतात, ज्यामुळे लहान मुले व म्हाताऱ्या लोकांना सावधानी बाळगावी लागते. रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने वृद्ध तसेच लहान मुलांना सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसात शेतकरी दिवसभर काम करतो. उन्हाळ्यापेक्षा त्याला हिवाळ्यातच जास्त काम करता येते. हिवाळ्यात सर्वांचे आरोग्य चांगले राहते. या काळात पचनशक्ती चांगली असते. या ऋतूत व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते. हिवाळ्याच्या ऋतूत आपल्या आवडीनुसार अनेक गोष्टींचा आनंद घेतला जाऊ शकतो. आईस स्केटिंग, आईस बाथिंग, आईस हॉकी, स्कीइंग इत्यादी खेळ खेळले जातात. या ऋतूत आपण जास्तीत जास्त व्यायाम करायला हवा व निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक भोजन करायला हवे. तर मित्रांनो, आजचा हा निबंध होता माझा आवडता ऋतू हिवाळा. तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि तुमचाही आवडता ऋतू हिवाळा असेल तर गिव बिग थम्स अप आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.